अगदी झटपट होणारं अप्रतिम चवीचं असं भोपळ्याचं भरीत. याला तुम्ही भोपळ्याची कोशिंबीर किंवा भोपळ्याचं रायतं सुद्धा म्हणू शकता. अगदी चविष्ट लागतं, झटपट होतं आणि खूप कमी साहित्यात होतं. तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करा. नमस्कार, मी पूनम कर्णिक, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी झटपट होणारं भोपळ्याचं भरीत करतोय. चला तर मग आपण काय काय साहित्य घेतले ते बघून घेऊया. भोपळ्याचं भरीत करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथे आपण लाल भोपळा घेतलाय, हा 1/2 किलो घेतलाय. एक छोटा चमचा मोहरी घेतलीये. चिमूटभर हळद लागणार आहे आपल्याला. 1/2 छोटा चमचा हिंग घेतलंय. 4 ते 5 मोठे चमचे दाण्याचं कूट घेतलंय, शेंगदाण्याचं. 6 मोठे चमचे दही घेतलेलं आहे आणि 1 छोटा चमचा साखर घेतली आपण. थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. आणि इथे 3 ते 4 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात. या कमी तिखट मिरच्या आहेत म्हणून मी जास्त घेतल्यात. आणि त्या मिरचीला मधून चीर दिली आणि त्यानंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे. आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. आता सगळ्यात आधी या भोपळ्याची आपल्याला ही मागची सगळी साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचे तुकडे करायचे आणि कुकरमध्ये आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे भोपळा. आपण भोपळ्याची साल काढून घेतली आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे केले आणि आता आपल्याला हा कुकरमध्ये शिजवून घ्यायचा. आता एका कुकरमध्ये आपण पाणी घातलं आणि कुकरची जाळी सुद्धा ठेवली. त्यावर हे भोपळ्याचं भांडं ठेवूया आणि आता भोपळा आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचा आहे. बरोबर 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या आपण कुकरला आणि भोपळा आपण शिजवून घेतला आणि भोपळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. अगदी या चमच्याने सुद्धा तो असा कुस्करला जातोय. अगदी छान शिजलेला आहे भोपळा. आता आपण यामध्ये जे काही बाकीचं आपलं जिन्नस आहे ते घालून घेणार आहोत. दही घालूया आपण सगळ्यात आधी. नंतर हे दाण्याचं कूट घेतलंय आपण, शेंगदाण्याचं, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे. मिरची पण घालून घेऊया. त्यानंतर ही साखर घालतोय आपण. चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. आपण हे भोपळ्याचं भरीत करतोय तर आपल्याला वरून फोडणी घालायची यासाठी. खूप छान लागतं, अगदी झटपट होणार हे भोपळ्याचं भरीत आहे आणि अगदी पौष्टिक सुद्धा आहे. तर यामध्ये मी दाण्याचं कूट घातलंय, पण तुम्हाला जर दाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी चालेल. आता आपण याला मस्त चरचरीत फोडणी घालून घेऊया. आपण एका फोडणीच्या भांड्यामध्ये तेल तापवलंय आणि त्यावर आपण ही मोहरी घातली. मोहरी तडतडली की लगेचच आपण हिंग घालून घेऊया. हिंग पण घालून घेतला आपण. लगेचच हळद घालायची आपल्याला. गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि आता ही फोडणी, तयार फोडणी आपण या भरीतमध्ये घालून घेऊया. मस्त चरचरीत अशी फोडणी झालेली आहे, खमंग फोडणी झालेली आहे. आणि आता ही सगळी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आता ही वरून थोडीशी कोथिंबीर घातल्यावर पण हे सगळं व्यवस्थित एकजीव करूया आपण. उपवासाला सुद्धा हे भरीत चालतं, पण उपवासाच्या दिवशी तुम्ही याला तुपाची फोडणी द्या आणि तुपावर जिरे घाला आणि हळद आणि हिंग घालू नका. आपलं खूप छान चविष्ट असं भोपळ्याचं भरीत तयार आहे. तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन पण आठवणीने क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन.